आजही 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशीही या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कुडाळमध्ये जाहीर सभा होते आहे। कुडाळच्या न्यू एसटी आगाराच्या मैदानावर संध्याकाळी ही सभा पार पडणार आहे। शिवसेनेचं कोकणातलं हे एक मोठं शक्ती प्रदर्शन मानलं जातं आहे आणि हे शक्ती प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसलेली आहे। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ते या ठिकाणी सभेसाठी आलेले आहेत। आपण विचारूया की नेमकं शिवसेनेच्या दृष्टीने या सभेचं काय महत्व आहे। राऊत साहेब, शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांची कोकणामध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये ही सभा होते आहे, मोठ्या कालावधीनंतर ही सभा होते आहे, काय सांगाल शिवसेनेच्या दृष्टीने या सभेचं महत्व आणि या सभेत कुठले मुद्दे हाताळले जातील? कोकण हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला। तुम्ही आज जर वातावरण पाहिलं असेल राजापूरपासून अगदी पुढे टोकापर्यंत, तर सायकल, रिक्षा, एसटी गाड्यासुद्धा प्रत्येक वाहनावरती, प्रत्येक टपरीवरती, प्रत्येक घरावरती आज भगवा झेंडा फडकलेला आहे आणि कोकणची ओळख म्हणजेच भगवा झेंडा हे आज पुन्हा एकदा या कोकणनं दाखवून दिलेलं आहे। संध्याकाळची सभा ही ऐतिहासिक आणि विराट होईल। कोकणातले कुठले मुद्दे या सभेमध्ये हाताळले जातील त्या संदर्भात सांगा। गेल्या काही वर्षामध्ये कोकणच्या वाट्याला काय आलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा गाजतो आहे, पण कोकणसाठी सुद्धा 10,000 कोटीचा खर्च सिंचनावर झाला आहे, पण पाणी कुठेच दिसत नाही आहे। उद्योगमंत्री या कोकणला लाभलेले आहेत काँग्रेसच्या राजवटीमध्ये, पण जर तुम्ही कोकणातल्या MIDC पाहिल्या, आज कुडाळची MIDC पाहिली, तर आपल्याला कळेल की उद्योगाची काय परिस्थिती आहे, नवीन कोणते उद्योग या कोकणमध्ये आलेत, रोजगार किती आमच्या लोकांना मिळाला आहे, अनेक प्रश्न आहेत। अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा मायनिंगचे प्रकल्प असेल, त्या संदर्भात स्थानिकांचा विरोध होताना दिसतो आहे, तो मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय, त्यावर काय शिवसेनेची भूमिका असेल? राजापूरच्या प्रकल्पाविषयी, अणुऊर्जा प्रकल्पाविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही छातीवर गोळ्या झेलू पण प्रकल्प होऊ देणार नाही। हे होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत। एकूणच ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी मेहनत केलेली आहे। आता संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातल्या जनतेला, कोकणातल्या जनतेला आणि या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला काय मार्गदर्शन करतात या बाबतीत उत्सुकता असणार आहे। Zee24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश दुखंडे, Zee Media, सिंधुदुर्ग। Zee24 तास एक पाऊल पुढे।